आज महाराष्ट्र सदनाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्गावर हे भव्य महाराष्ट्र सदन उभारण्यात आलंय. हा उद्घाटन सोहळा सध्या नवी दिल्लीत चालू असून या सोहळ्याला राज्यपाल के शंकर नारायणन, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत. महागाई, भ्रष्टाचार तसंच आर्थिक अराजकतेनं वेढलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं विश्वासार्हता गमावली.